वाङ्मयीन दिनदर्शिकेमध्ये आपलं स्वागत आहे. महिना आहे मे आणि या महिन्यामध्ये रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आहे. रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी झाला. त्यांना गुरुदेव असेही संबोधले जाते. हे एक ब्राह्मोपंथीय चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार आणि समाज सुधारक होते. अतिशय लोकप्रिय कविता असलेल्या गीतांजलीचे ते कवी होते. रवींद्रनाथांनी रचलेले जनगण मन व अमार शोणार बांगला या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आले आहेत. त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत गोरा, घरे बाईरे, चतुरंग, चार अध्याय, चोखेरवाली, जागोजाग, मुक्ताधारा, राजऋषी, राजा और राणी, शेषेर कविता. त्यांनी काही लघुकथा लिहिलेल्या आहेत, नृत्य नाटिका तसंच काव्य व पुस्तके. गीतांजली, जन्मलीला, नैवेद्य, पत्र पुनश्च हे त्यांचे काही पुस्तके आहेत. आणि आज रवींद्रनाथ टागोरांचे सुविचारांचे वाचन करत आहे आमची विद्यार्थी. रवींद्रनाथ टागोरांचे सुविचार. विश्वास हा असा पक्षी आहे की जो उष कालापूर्वीच्या अंधारात प्रकाशाचा अनुभव घेत असतो. थोडे वाचणे पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे आणि अधिक ऐकणे हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे. विधाता मोठमोठ्या साम्राज्यापासून विमुख होऊ शकतो, पण एवढ्याशा फुलापासून त्याला विमुख होता येत नाही. जो मनुष्य आपल्या मनाची वेदना, मनातली दुःख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक रांग येत नसतो. महत्वाकाशेचे लतेला पाणी घातल्याशिवाय यशाची मधुर फळे हाती लागत नाहीत. जे चांगले आहे ते काही एकट्यानेच थेट येत नाही, ते सर्व मंगल गोष्टी घेऊन येते.